मोदी सरकारचं करायचं का खाली डोकं वरती पाय मोदी सरकारचं करायचं का भी था इधर उसको भी बुला लो ना। असं आहे की हे आजचं आंदोलन नाही, आपण जर पाहिलं असेल वॅक्सिनच्या विरोधामध्ये असेल किंवा महागाईच्या विरोधामध्ये असेल, पेट्रोल जेव्हा मुंबईमध्ये 100 पार केलं तात्काळ सगळ्यात जास्त पहिलं रस्त्यावर कोण आलं असेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर आले। हा कार्यक्रम अख्ख्या देशभरासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधी, आमचे नेते राहुल गांधी, आमच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी हा कार्यक्रम पूर्ण देशभर चालू आहे आणि 132 कोटी जनतेचा आवाज आहे हा। आपण जर पाहत असाल, तुम्ही सगळे पाहत आहे की लोकांची काय अवस्था आहे, तुमची सुद्धा तीच अवस्था आहे मला माहिती आहे। आणि या बाबतीमध्ये देशाचे पंतप्रधान बोलत नाही आहेत, बोलणं तर सोडा ते आजही मन कीच बात करतात आहेत। अरे जन की बात करो, हमारी बात करो, आमच्या सर्वसामान्याचं ते होणार नाही कारण यांचं सरकारचा एक अजेंडा आहे। ते जे काय सरकार चालवतात आहेत ते फक्त ह्या देशातल्या 7-8 उद्योगपतींसाठी ते सरकार चालवतात आहेत। गरीब मरताय मरणे दो अशा पद्धतीने रस्त्यावर सोडलेल्या ह्या जनतेचं प्रतिनिधित्व काँग्रेस, मुंबई काँग्रेस करत आहे, माझे सगळे कार्यकर्ते करत आहेत, माझ्या सगळ्या महिला रस्त्यावर दिसत आहेत, माझा यूथ काँग्रेस रस्त्यावर आहे, माझं NSU माझं रस्त्यावर आहे, माझ्या सगळे फ्रंटल, माझे सेल हे सगळे रस्त्यावर मुंबईमध्ये काल सुद्धा 14 ठिकाणी आंदोलन झाली, आज सुद्धा 20 जागी आंदोलन झाली आणि हे 7 तारखेपासून 17 तारखेपर्यंत ही आंदोलन चालू राहतील आणि त्यानंतर सुद्धा 1 हप्त्याचा वेळ घेऊन आम्ही सगळे एकत्र बसून ही आंदोलन परत सुरू करणार आहोत। यांनी रस्त्यावरून ज्या पद्धतीने प्रदर्शन केलं होतं आवाजही त्याला महत्त्व देण्यात आलं होतं, परंतु आता तुमचं आंदोलन 1-2 महिन्यापासून सुरू आहे पण मोदी सरकार मास्क कटतच होत नाही आहे, त्याला काय सांगू शकतो? नाही, असं आहे की तुम्हाला आठवत असेल ज्या वेळेला 418 रुपये सिलेंडर होतं तेव्हा ह्या स्मृती इराणी, आता सुषमा स्वराज आपल्यामध्ये नसल्यामुळे मी बोलणार नाही पण हेमा मालिनी आहेत ज्या हेलिकॉप्टरने शेतामध्ये जाऊन फोटो सेशन केलं, ज्यांना काय माहिती शेतकऱ्यांचं काय, बॉर्डरवर बसलेले 6 महिन्यापासून शेतकरी 300 जास्त शहीद झालेत यांना काय पडलेलं नाही, त्यांना अन्नदाताच्या ह्याच्या बाबतीत फिकर नाही किंवा त्यांना काळजी नाही, सर्वसामान्याची काळजी नाही। त्यावेळेला 418 रुपये सिलेंडर होता तेव्हा मटक मटक के तुम्ही फार तमाशा केला, ठीक आहे महागाईच्या विरोधात करायला पाहिजे, आज त्याच्या डबलपेक्षा जास्त आहे, 950 रुपये हे झालं आहे सिलेंडर झालं आहे, आत्ता 4 दिवसापूर्वी 25 रुपये एकाच दिवसामध्ये वाढले, तरीसुद्धा यांना ह्यांची जर डोळे उघडत नसतील तर ह्यांनी किती जरी पट्ट्या बांधल्या तोंडावर, हा जनतेचा आवाज आहे, हा जनतेचा आवाज आहे, मुंबईच्या जनतेचा आवाज आहे, देशाच्या जनतेचा आवाज आहे, आम्ही चुपचाप बसणार नाही। 68 रुपये 70 रुपये जेव्हा पेट्रोल होतं त्यावेळेला तुम्ही जर इतकं म्हणत होता तर आता 107 रुपये पेट्रोल झालं आहे आणि हे महाराष्ट्रातले चमचे, महाराष्ट्रातले भाजपचे नेते इतकं निर्लज्जपणा करत आहेत की ते सांगतात आहेत की राज्य शासनाने अबकारी कर कमी करायला पाहिजे, केंद्र शासनाने 32 रुपये 56 पैशाचा जो अबकारी कर लावला आहे तो कमी करायला एकही नेता बोलला नाही। देवेंद्र फडणवीस नावाने फडणवीस आहे, फसणवीस आहे तो, तो जनतेची फसवणूक करत आहे, एक शब्द बोललेला मला माहीत नाही, ना हाऊसमध्ये बोललं आहे ना हाऊसच्या बाहेर बोललेलं आहे, चोरांना वाचवायला देवेंद्र फडणवीस बरोबर पोहोचले, रेमडेसिवीरचा काळा बाजार करणारा जो हा होता व्यापारी होता त्याला पोलिसांनी अटक केल्याच्या नंतर त्याला चौकशीला बोलवल्यानंतर देवेंद्र फडणवीस दादागिरी करतो तुम्ही दाखवले सगळ्यांनी, म्हणजे केंद्रामध्ये मोदी गरिबांबद्दल बोलत नाही, राज्यामध्ये 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेला आता विरोधी पक्ष नेता असलेला माणूससुद्धा बोलत नाही, कुठल्या तोंडाने हे सांगतात आहेत की भारतातली जनता, मुंबईतली जनता आणि महाराष्ट्रातली जनता यांना उभं करणार आहे, ह्या सगळ्यांना या येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये यांना सगळ्यांना पळवून लावतील ही महाराष्ट्राची जनता आणि मुंबईची जनता।